अनिकेत रोल सागर सर, काल दगडफेक झाली, त्यानंतर लाठी हल्ला झाला आणि काही कार्यकर्ते जखमी आहेत, पोलीस सुद्धा जखमी झालेले आहात. तुम्ही जवळजवळ 15 मिनिट आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, काय नेमकी चर्चा झाली? मी अगोदर सांगतो की ही पहिल्यांदा ज्यावेळेस मतभेद झाले त्या कमानीवरनं, त्याच्यानंतरच माझं असणारं गावकऱ्यांशी बोलणं झालं होतं आणि आपण त्याच्यातला तोडगा काढू असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर माझं कलेक्टरशीही बोलणं झालं होतं या इश्यूवरती, तो एकंदरीत रिझॉल्व झाला होता असं त्या ठिकाणी हे होतं. मी त्यावेळेस कलेक्टरसमोर असं मांडलं होतं त्यावेळेस की गावाकडून तो असणारा इश्यू आपण काढून घेऊ, कलेक्टरनी स्वतःच्या अखत्यारीत घ्यायचा, DPDC मध्ये तो इश्यू घेऊन त्याच्यावरती शासनच पूर्णपणे निर्णय घेईल आणि कमान ही बांधल्या जाईल. का प्रत्येक ठिकाणी हे झालेलं आहे, काय नियमही झालेलं आहे. तिथे म्हटलं तर एक कमान बाबासाहेबांच्या नावाने आणि एक कमान ही शिवाजी महाराजांच्या नावाने, DPDCच बांधेल अशी असणारी परिस्थिती होती. तो निर्णयही माझ्या अंदाजानं होत आला होता आणि कदाचित आत्ताही मी असताना कलेक्टरांशी त्याविषयी बोललो तर ते म्हटले पालकमंत्र्याशी असताना मग बोलणं झालं होतं, फक्त DPDCचं कशा रीतीने घ्यायचं हा निर्णय झालेला नाही, पण इन प्रिन्सिपल त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. ही बातमी जी आहे ती माझ्या अंदाजानं मी गावकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्या सगळ्यात. पण कालचा जो असणारा मोर्चा जो आहे आणि या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे जे आहे, ते मी आता असणारं कलेक्टरना असणारं विनंती केली आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पूर्णपणे गढूळ व्हावं या दृष्टिकोनातून काही जणांचे रोल्स आहेत, काही आंबेडकरी चळवळीमधल्या, काही गैर आंबेडकरी चळवळीमधल्या संघटनांचा ह्याच्यामध्ये रोल आहे का, हा त्यांनी असणारं त्या ठिकाणी तपासावा आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी करावी. दगडफेक झाली ही मला माहिती आहे, काही पोलीस जखमी झालेत अशीसुद्धा असणारी परिस्थिती आहे. जे ॲक्च्युअल असतील त्यांनाच म्हटलं होतं आपण असणारं अरेस्ट केलं आणि प्रोड्यूस केलं ते त्याच्यातलं असणारं चांगलं होईल असं म्हटलं आहे. शक्यता मी असणारी विनंती केलेली आहे त्यांना की त्यांनी कोणालाही अरेस्ट करू नये, जी काही माहिती आहे ती माहिती कलेक्ट करावी आणि नंतर मग केसेस दाखल केल्यानंतर नॉमिनल अरेस्ट जी असते ती नॉमिनल अरेस्ट आपण दाखवावं. कलेक्टरने आश्वासन दिलं की SP आणि ते बसून याच्यावरती असणारा फायनल निर्णय त्या ठिकाणी घेतील. मी जनतेला आवाहन करतो आहे की त्यांनी शांतता बाळगावी, दोन्ही बाजूंच्या असणारा शांतता बाळगावी त्या ठिकाणी आणि त्यांच्या मनाप्रमाणे असणारा निर्णय होईल एवढंच मी असणारा सांगतो आहे. भडकवण्याचं कोणी कामकाज करत असेल तर त्याला त्यांनी खतपाली घालू नये अशी माझी असणारी जनतेला असणारं विनंती. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.